पुढची बातमी आपण बघणार आहोत अहमदनगरहून आलेली. अहमदनगरमध्ये शेतात ठिबक सिंचन योजनेच्या पाईपमध्ये अडकलेल्या काळवीटांची काही तरुणांनी सुटका केल्याचं कळतंय. कर्जत तालुक्यातल्या थेरगाव इथे एका शेतात पाण्याच्या शोधासाठी ही दोन काळवीटं आली होती आणि या ठिबक सिंचन योजनेच्या प्लास्टिकच्या पाईपमध्ये त्यांची शिंगं अडकली होती आणि त्यामुळे काळवीट तिथेच अडकून पडलेली होती. बराच प्रयत्न केल्यानंतरही त्यांना सुटका करून घेता येत नव्हती आणि त्यावेळी तिथे आलेल्या दोन तरुणांनी मोठ्या प्रमाणात मोठी कसरत करत त्यांना वाचवलेलं आहे, त्यांची सुटका केलेली आहे. सायबराव कोकणे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सायबराव, नेमकं काय घडलं होतं? रेणुका, दुष्काळ परिस्थिती आहे त्यामुळे पाण्याच्या शोधामध्ये हे हरणं फिरत असावीत. त्यानंतर त्या ठिकाणी ठिबक सिंचन होतं, त्या ठिकाणी ते पाणी पिण्यासाठी आले होते, परंतु त्याच्या ठिबकच्या त्या प्लास्टिकचे पाईप होते त्यामुळे ते अडकलेली शिंग अडकली होती. मेन म्हणजे त्यामधला बऱ्याच वेळेला सुटका होत नव्हती, कारण रात्री अडकली होती, दिवसा हे फुलं जर बागेत गेली तर बागेमध्ये हे अजून हरण झाले, कारण हरणाचे शिंग मोठे असल्यामुळं शिंगची मोठी असल्यामुळं त्यांना काढता येत नव्हते. त्यामुळं पण दोन मुलांनी सरतीचे प्रयत्न करून काढले, त्या दोघांची सुटका केलेली आहे. रेणुका, धन्यवाद साहेबराव या माहितीबद्दल. आपण बघतोय अत्यंत कष्ट करावे लागेल, त्यांना मोठ्या प्रमाणात कसरत करून या दोन्ही काळविटांना त्यांनी अखेर वाचवलेलं आहे.